राहुरी तालुक्यातील पुढाऱ्यांच्या दबावामुळे मतिमंद असलेल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची गंभीर घटना विनयभंग दाखवून रफादफा करण्यात आली मात्र बलात्कार झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी न्याय मागण्यासाठी राहुरी पोलिसात धाव घेतली आहे राहुरी तालुक्यातील बाभूळगाव येथे एक कुटुंब शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहे त्यांना एक चौदा वर्षीय मतिमंद मुलगी असून दिनांक एकतीस मार्च रोजी ती अल्पवयीन मतिमंद मुलगी तिच्या घरी एकटीच असताना दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान मुलीचे वडील जेवण करण्यासाठी घरी गेले असता त्यांच्या मतिमंद मुलीवर विकास साहेबराव ससाने हा तरुण बलात्कार करत होता सदर घटना त्या मुलीच्या वडिलांनी समक्ष पाहिली यावेळी त्यांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मात्र यावेळी ये बाबुळगाव येथील काही गाव पुढाऱ्यांनी सदर पीडित कुटुंबावर दबावतंत्राचा वापर करून गप्प बसवले तसेच बलात्कार केलेला विकास साहेबराव ससाने लग्न लावून देतो अशी समजूत काढून बलात्कार गंभीर गुन्हा विनयभंग दाखवण्यात आला असा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे लग्न लावून देतो असे सांगितल्यानंतर लोकांनी दोन तीन महिने घालवले मात्र लग्न लावले नाही आपल्या मुलीवर बलात्कार झाला तसेच आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या आई वडिलांनी आज दिनांक सव्वीस मे रोजी राहुरी पोलिसात धाव घेऊन न्याय मागितला एकतर आमच्या मुलीशी लग्न करा किंवा मग बलात्कार करणाऱ्या आरोपीला शिक्षा द्या अशी मागणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे आता या कुटुंबाला तसेच या अल्पवयीन मतिमंद मुलीला कोण न्याय देणार याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे एकतीस मार्चला माझी मुलगी घरी एकटी असताना आम्ही नवरा बायको माझा मुलगा कामाला गेलो होतं एका साहेबराव राहत आमच्या घरात शेजारी राहतो मुलगा तेव्हा दुपारी तीन वाजता घरी आला माझे मालक दुपारी तीन वाजता जेव्हा घरी आले त्यांनी समक्ष खिडकीतून पाहिलं पुरीवर कर बलात्कार तो आम्ही लगेच पोलीस स्टेशनला आलो पुलीस स्टेशनला केस दिली तर गावच्या पुढारींनी आमच्यावर दबाव टाकला का बरं नाही का हे केस मागे की काय आला बलात्काराची केस करते तू आपण त्याच्या दाबाचं लग्न लावून देऊ आता जे लग्नाचा नाकार दिला त्याने आम्हाला नाही का पुढे सांगून आम्हाला न्याय पाहिजे मुलीसाठी एक तर लग्न करून नाही तर काहीतरी त्या परला शिक्षा तरी द्या